नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्स मध्ये। आज आपण वर्ग 9 इंग्रजी ब्रिज कोर्स यामधील ऍक्टिव्हिटी नंबर 12 बघणार आहोत आणि यामध्ये आपण लर्निंग आउटकम्स काय दिलेले आहेत ते पहा। लर्नर्स एबल टू इमॅजिन अबाउट म्हणजे एक गुगल डॉक असा दिला आहे त्यांनी डॉक्युमेंट, इथं काही बरोबर समजून राहिलेलं नाही त्याच्याविषयी तुम्ही शिकणार बा, आलं नाही बरोबर ते। त्यानंतर बी मध्ये लर्नर टू थिंक्स अँड राईट स्टोरीज पोयम डायलॉग्स कार्टून जोक्स रायडल्स प्लेलिस्ट प्लेलेट्स स्केट्स एटीसी। आणि तुम्ही आणखी कोणत्या गोष्टी शिकणार आहात? टू राईट स्टोरीज पोयम्स, कथा कशा लिहायच्या, कविता कशा लिहायच्या, डायलॉग्स कशा, कार्टून जोक रायडल एटीसी। लर्नर राईट टू डेव्हलप सच क्रिएटिव्ह रायटिंग फॉर्म्स, अशा प्रकारचे क्रिएटिव्ह रायटिंग फॉर्म्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही। लर्नर्स एबल टू लिंक देअर आयडियाज टू एक्सपांड सच फॉर्म ऑफ क्रिएटिव्हनेस टू मेक लर्नर सेल्फ थिंकिंग, आणि यामुळे तुम्हाला सेल्फ थिंकिंग स्वतः विचार करण्याची प्रवृत्ती वाढणार। दे द की टू इम्प्रूव्ह द क्राफ्ट ऑफ रायटिंग, आणि क्राफ्ट ऑफ रायटिंग तुमच्यामध्ये वाढणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर, इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करून घ्या। तर यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स काय आहेत पहा। टू गिव्ह चान्स एव्हरी वन टू एक्सप्रेस अ व्हरायटी ऑफ फिलिंग्स थॉट्स फॅक्ट इमोशन, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला संधी देतील तुमचे शिक्षक कशाकरता, एक्सप्रेस करण्याकरता, व्यक्त करण्याकरता तुमच्या वेगवेगळ्या ज्या फिलिंग्स आहे, थॉट्स आहे, विचार आहे, फॅक्ट्स आहे, इमोशन आहेत त्या। प्रोव्हाइडिंग अ चान्स टू लर्नर टू राईट अ स्टोरीज अँड एक्सप्लोरिंग द बाउंडलेस पॉसिबिलिटी ऑफ लँग्वेज, पा बाउंडलेस म्हणजे लँग्वेजला काही बंधन मर्यादा नाहीत बा, या आशेने तुम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत ज्या काही गोष्टी आहेत, रायटिंग्स आहे, एक्सप्लोअर करायचे आहेत हे तुम्हाला। त्यानंतर एनेबल चिल्ड्रेन द चाइल्ड टू कनेक्ट विथ द क्रिएटिव्ह साईड विच बिकम अ स्ट्रॉंगर रीडर डेव्हलप अँड एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी ऑर्गनायझर, पण तुम्हाला याहीमध्ये समर्थ करतील या ॲक्टिव्हिटीनुसारमुळे तुमचे शिक्षक स्ट्रॉंगर रीडर काय बनाल, तुम्ही स्ट्रॉंगर रीडर बनाल आणि तुमच्यामध्ये जी व्हॉकॅब्युलरी आहे, शब्दसाठा आहे, तो सुद्धा वाढण्यास मदत होईल। एबल टू मेक लर्नर्स क्रिटिकल थिंकर टू थिंक सेल्फ, आणि स्वतः तुम्ही विचार करण्याला प्रवृत्त व्हाल। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट तुमच्याकरता, विद्यार्थ्यांकरता काही सूचना लक्षात घ्या। इन्व्हाइट पेअर्स ग्रुप्स टू पार्टिसिपेट स्टोरी टेलिंग गेम्स, म्हणजे तुम्हाला स्टोरी टेलिंग गेममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ग्रुपमध्ये। वन्स दे टुगेदर टेल देम दे आर गोइंग टू बिल्ड अ स्टोरी टुगेदर, आणि तुम्ही एकदा का एकत्र आले तुम्हाला सगळे मिळून काय करायचे आहे, स्टोरी तयार करायची, एकट्याने नाही केली तरी चालेल, सगळे विद्यार्थी मिळून तुम्ही स्टोरी तयार करू शकता। दे मे यूज देअर मदर टंग व्हाइल टू बिल्ड स्टोरी, तुम्ही आपल्या मातृभाषेचा सुद्धा वापर करू शकता। टू मेक शुअर दॅट एव्हरी वन कॉन्ट्रीब्यूट इक्वली, आणि याचीसुद्धा खात्री तुम्हाला करून घ्यायची की एकाने सांगितलेलं चालणार नाही, प्रत्येकाने थोडं 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 एक एक दोन दोन पॉईंट सांगितले तर तुमची स्टोरी चांगल्या प्रकारे आणि मोठी डेव्हलप होईल। त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला स्टोरी नंबर 1 दिलेली आहे पहा। टीचर अरेंज द वर्ड्स इन डिसेंडिंग ऑर्डर फॉर द लर्नर टू कम्प्लीटेड द शॉर्ट स्टोरी बाय अरेंजिंग सच वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, पहा तुम्हाला टीचर तुमचे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर असे तुम्हाला शब्द देतील जे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नसतील। देन व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू अरेंज सच वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, तुम्हाला काय करायचे ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहे। टू कम्प्लीट द स्टार स्टोरी ऑन 15 ऑगस्ट 1947 इंडिपेंडन्स डे, कशावर लिहायची आपल्याला ती 15 ऑगस्ट 1947 इंडिपेंडन्स डेवर।
तर डिसेंडिंग ऑर्डर्स वर कन्वर्ट इनटू द अल्फाबेटिक ऑर्डर टू कंप्लीट द स्टोरी. आता पहा एका बाजूला 1 2 3 4 9 पर्यंत दिलेले आपल्याला शब्द ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. रेबल, कॉलोनी, इंडिपेंडेंस, डिक्लेरेशन, पॅट्रियोटिक, तिरंगा, फ्लॅग, ब्रिटिश, फ्रीडम, डिग्निटी, कंट्री, या प्रकारे 10 पर्यंत शब्द दिलेले आपल्याला. बट दिस इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. व्हाट शुड वी हॅव टू डू फर्स्ट, तुम्हाला अगोदर काय करायचं, यू हॅव टू पुट दिस वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर पहा दुसऱ्या बाजूला ते शब्द तुम्हाला कोणत्या ऑर्डरने करून दाखवलेले आहेत, अल्फाबेटिकल ऑर्डरने. पहा याच्यातून बी अगोदर घेतलं आहे, पहा ए बी सी डी आपण अल्फाबेट म्हणतो ना, ए बी सी डी एफ जी, त्याप्रमाणे बीचा एचा एचा ए म्हणून बीचा घेतला, बीच्या नंतर सीचा, सीच्या नंतर डीचा, अशा प्रकारे. तर पहा ब्रिटिश, कॉलोनी, कंट्री, डिक्लेरेशन, डिग्निटी, फ्रीडम, इंडिपेंडन्स, पॅट्रियोटिक, रेबल, तिरंगा, अ फ्लॅग, या प्रकारे दिस वर्ड पुट इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. हे कसे मांडलेले आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरने. आता आपल्याला काय करायचं, स्वॉल ऍक्टिव्हिटी विक्टीमध्ये इनिशियली टीचर टोड द इंडिपेंडन्स डे स्टोरी टू लर्न टू सुटे इन अ सुटेबल वर्ड. तुम्हाला ॲक्च्युली यू हॅव टू डेव्हलप द स्टोरी बाय युझिंग धीस पॉइंट्स विच आर गिवन इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जे पॉइंट्स आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये दिलेले आहे ते पॉइंट्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, स्टोरी डेव्हलप करायची आहे. तुमचे शिक्षकसुद्धा एक इंडिपेंडन्स डेवर कथा सांगतील. पहा मी एक कथा सांगतो, एकदम शॉर्ट स्टोरी सांगतो, ती तुम्ही लिहून घ्या. तर पहा इंडिपेंडन्स डे, द युनायटेड किंगडम अँड आवर कंट्री वॉज अ पार्ट ऑफ द ब्रिटिश एम्पायर. The British had taken over a lot of the world and India was one of its many colonies. Before they came, India was made up of many kingdoms. After being ruled by them for years, the mutual feeling towards foreign rule really brought the country together. United, the people of the country struggled to free itself from British rule for many years. We officially become independent on 15th August 1947 to commemorate this historic event. We celebrate our independence on 15th August every year. Here, Prakar, this is the short paragraph. We can say the paragraph, it is not an essay on the Independence Day. तुम्ही याच्यावर मोठा अंकी लिहू शकता. बरंच मोठं इंडिपेंडन्स डेवर बरंच आपण लिहू शकतो, जेवढं लिहिलं तेवढं कमी आहे, नाही का. त्यानंतर प्रॅक्टिस सीजन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, टीचर ट्राय टू शो सच अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ अ वर्ड विच कम्प्लीट स्टोरी सेन्स टू द स्टुडंट. आफ्टर स्टुडंट ट्राय टू कम्प्लीट सच अल्फाबेटिकल वर्ड ऑर्डर टू कम्पोज स्टोरी. लर्नर पुट अप राईट वर्ड टू क्रिएट अ स्मॉल स्टोरी ॲटम. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षक अशाच प्रकारचे पॉईंट देतील, बट दे आर नॉट इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. व्हॉट वी हॅव टू डू, यू हॅव टू पुट दॅट्स वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर फर्स्ट. तुम्हाला ते शब्द अगोदर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायला लागेल आणि त्यानंतर यू हॅव टू डेव्हलप द स्टोरी बाय युझिंग दॅट अल्फाबेटिकल वर्ड्स. आणि नंतर तुम्हाला कथा लिहावी लागेल ते अल्फाबेटिकल शब्द वापरून. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरल ॲक्टिव्हिटीमध्ये प्रॅक्टिस अपसच अल्फाबेटिकल वर्ड टू क्रिएट स्टोरी बाय हिमसेल्फ. अशा प्रकारे अल्फाबेटिकल वर्डचा वापर करून तुम्हाला कथा लिहायची आहे, लिहिता आल्या पाहिजे, प्रॅक्टिस करा. इव्हॅल्युएशनमध्ये सजेस्ट अ वर्ड रिलेटेड टू इंडिपेंडन्स डे, आणि इव्हॅल्युएशन सजेस्ट द वर्ड्स रिलेटेड टू आता इंडिपेंडन्स डेशी संबंधित अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतील. आता इथंच दिलेलं आहे पा, ब्रिटिश, कॉलनी, हे सगळे इंडिपेंडन्स डेशी संबंधित शब्द आहे. अनेक शब्द आपल्याला लिहिता येऊ शकतात. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये आपण पाहिलं आहे, त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ई कंटेंटमध्ये इथं काही दिलेलं नाही आहे. माय टेक अवे टुडे, आय लर्न, आय काय शिकलो आज आपण, आय लर्न हाऊ टू अरेंज अ वर्ड इन अल्फाबेटिकल वे अँड टू कंपोज स्टोरी इझिली. म्हणजे काय शिकलो आपण सगळ्यात अगोदर, की अल्फाबेटिकल वर्ड कसे तयार करायचे, अल्फाबेटिकल ऑर्डर वर्डचं सोपं आहे ते. ए बी सी डीच्या सिक्वेन्सनं आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. दोन दोन याचे शब्द असतील तर यानंतर बी कुठं आलेला आहे, यानंतर ए कुठं आलेला आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवून अल्फाबेटिकल ऑर्डरने आपल्याला शब्द लिहिता आल्या पाहिजे. आणि त्याच्यावरून आपण
काय तयार करू शकतो, स्टोरी तयार करू शकतो, हे गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 13 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.